आमच्या ताज्या बातम्यांसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 31 ला मद्यप्राशन करून वाहन चालवल्या प्रकरणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने तिघांना दोषी ठरवत शिक्षा सुनावली. गौतम अशोक बनसोडे वय 25 राहणार कोरोची, पोपट दशरथ मध्यहाळी वय 40 राहणार जुना चंदूर रोड व विनायक हनुमंत जावळे वय 25 राहणार लालनगर अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला शहरात मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मोहीम हाती घेतली होती. त्यानुसार 25 मद्यपी वाहन चालकांवर गुन्हा नोंद करून येथील न्यायालयात खटला दाखल केला होता. त्यापैकी बुधवारी निकाल होऊन तिघांना दोषी धरण्यात आले आहे. त्यामध्ये गौतम बनसोडे याला 3,000 रुपये दंड व दंड न भरल्यास 1 दिवसाची सक्त मजुरी आणि पोपट मध्यहळी व विनायक जावळे या दोघांना प्रत्येकी 10,000 रुपये दंड व न भरल्यास 4 दिवसाची सक्त मजुरी अशी न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे.